करावी। या श्लोकांमध्ये आता तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकाचा आशय आपण समजून घेत आहोत। तिसऱ्या श्लोकातला जो मुद्दा आहे तो इथे लिहिलेला आहे। सीता जटायूंना उद्देशून आता बोलती आहे। आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं की सीतेने जटायूंना वृक्षावर बघितलं आणि मग तेव्हा अडचणीच्या काळामध्ये बघा सीतेला विश्वास वाटला की हा पक्षी जटायू नक्कीच आपली मदत करेल आणि म्हणून मग ती जटायूला अत्यंत आर्त दुःखी स्वरामध्ये म्हणले रियमाणा मी पळवून नेली जात आहे। रियमाणा अहम मी पळवून नेली जात आहे। कशी अनाथवत अनाथवत वत वत प्रत्यय मित्रांनो जेव्हा विशेषणाच्या मागे येतो तेव्हा त्याचा अर्थ प्रमाणे असा असतो आणि मग अनाथवत याचा अर्थ एखाद्या अनाथ व्यक्तीप्रमाणे ज्याला कोणी त्राता नाही ज्याचं रक्षण करणार कोणी नाही अशा व्यक्तीप्रमाणे अशा व्यक्तीप्रमाणे मी पळवून नेली जात आहे। अनेन याच्याकडून इदम सर्वनामाची तृतीय विभक्ती इथे केलेली आहे। अनेन याच्याकडून अर्थात रावणाकडून रावणाकडून मी पळवून नेल्या जात आहे। कर्तृ पद अनेन हे तृतीय विभक्तीत आलेलं आहे। जिला पळवून नेलं जात आहे ती सीता प्रथमा विभक्तीत आलेली आहे। लक्षात याचाच अर्थ असा की हे कर्मवाच्य इथे केलेलं आहे। म्हणजे मित्रांनो आशय करत असताना कशा पद्धतीने आपल्याला श्लोकाचा आशय करता येतो हे तुम्हाला इथे लक्षात येईल। त्यानंतर चौथ्या श्लोकातला मुद्दा जर का लक्षात घेतला तर जटायू सीतेला मग आता बघतो आहे आणि नुसताच बघितलं नाही त्यांनी तर तिचं बोलणं देखील त्यांनी ऐकलं आहे। शुश्रुवे त्यांनी ऐकलं आहे आणि क्षिप्रम ताबडतोब ताबडतोब त्याची नजर तिकडे गेली त्यांनी निरीक्षण केलं। निरीक्षक असा शब्द श्लोकामध्ये आलेला आणि मग त्यांनी निरीक्षण केल्यावरती त्याला कोण दिसलं वैदेहीं वैदेहीं ददर्श त्याने वैदेहीला बघितलं होत वैदेही सीता लक्षात मग सीतेला त्यांनी बघितलं होत आणि रावणासोबत सीतेला बघितलेलं त्यांनी होत। मग अशा प्रकारे सीतेने जटायूला जेव्हा हात घातली साद घातली त्यानंतर जटायूंनी कसा तिला प्रतिसाद दिला ते आता आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये बघता येणार आहे।